कोणी काउंट केलं माहितीच हे पिलर हे बघा इथे कसे काळे पडलेत आणि वरती कलर कसा व्यवस्थित आहे. एवढ्या एवढ्या लेवल पर्यंत जेवढे काळे पडलेत ना पिलर, तिकडे मार्किंग पण आहे पिलर वर प्रत्येक, तेवढं पाणी भरलेलं असतं. आम्ही निघालोय नदीवर, अंघोळीला, डोराच्या नदीवर. फोटो नाही, व्हिडिओ. टिंग टॉंग आमच्या इथे आम्ही टिंग टॉंग किती रुपये डझन तुमच्याकडचे आंबे? 500 रुपये डझन. 500 रुपये डझन? हो, एकदम स्वस्त आणि मस्त. टिंग टॉंग. हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आहे कोकणामध्ये. जसं तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितला असाल तर आता आम्ही आहे आमच्या बंगल्याच्या गच्चीवर, टेरेसवर. आणि आता आम्ही काढणार आहे आंबे. जे आमचे झाड आहे ते टेरेसवर एवढं इझी आहे आंबे काढायला. आहे बघा, हातात येत आहेत आंबे. एकदम ऑर्गॅनिक फळ आहेत हे, फक्त आमच्यासाठी तेच. आम्ही काय विकत वगैरे नाही, आम्हाला जरी मिळाले तरी खूप आहेत. खूप मजा येणार आहे. किती आंबे आहेत बघा तुम्ही. त्याच्यात दिसत आहेत की नाही, आता जस्टिस होत आहे का कॅमेरामध्ये माहित नाही. इथे बघा किती आहेत आंबेच आंबे, आंबेच आंबे. चप्पल पण घेऊ नये आणि गॉगल पण लावू नये. अनिकेतला पण बोललो मी, एवढं तापलंय म्हणून मी आधीच शहाणा बनून चप्पल घेऊन आलो हातातून गच्चीवर, आणि गॉगल पण लावले. आज बरीच काम आहेत. आमची माडाची झाडं आहेत मोठी 5, 1, 2, 3. हे छोटं आहे 4, आणि इथे एक आहे 5. हे माड साफ पण करायचे. आजचा टोटल ब्लॉग हा पूर्ण घराभोवतीच असणार आहे. आंबे काढायचे आहेत, नारळ काढायचे आहेत, आणि फणस जर असेल पिकलेला फणस पण काढूया. हे पण एक आंब्याचं झाड आहे. ह्या झाडाला पण बरेच आंबे लागले आहेत. आणि हे तर आमचं मेन आहे झाड, आंबेच आंबे. ते बाजूच्या घरावर पण किती सारे आंबे गेलेत, ते तर असेच जाणार. तिकडे कोण चढणार आहे काय माहीत, ते त्यांना मिळतील. पण आपल्या हाताला जेवढे मिळतील तेवढे आपण खाऊ. आरामात 1-2 पेटी आंबे तर निघतीलच. घर कुठे आहे आपला? आज अनिकेत काय खाणार? आंब्याचं आंबे आमरस. आज आमरस खाणार अनिकेत. काय बनवणार आहे? चिकन. आधी हाताने काढणं येत आहे ते. आंबे तयार झालेले कसे बघायचे माहिती तुला? थांब हे बघ. हा जे हा आहे ना डेट, थोडासा असा आत जातो म्हणजे असं असं असा वरती हे येणार. हा तो आला आंबा काढायचा. सगळेच वर आहेत ना डोक्यावर. बघ हा काढा काढा. चलो स्टार्ट, निकालो. बाबांनी केलेले काम उडल उडल. आता जाणार नाही तो डिंक. जा धुजा लवकर, धुजा लवकर बाथरूम मध्ये, नाहीतर चामडी निघते. इथे जा समोर, लॉक आहे. स्क्रू लावलाय काय? तो पडत नाही त्याने कसा. आम्ही आंबे काढायचा टाइमलॅप्स काढतोय. टाइमलॅप्स आता येईल. 1, 2, 3 स्टार्ट. झाल्या उडाल काढ ना.
तो काढ तिकडचा काढ असा पकड या खाच्यात आला पाहिजे आपल्या कुठलं आम्ही काय पायरी आणि या घरात आंबा काढलाय एक आता नेक्स्ट टार्गेट आपलं थोडे वरचे आंबे काढायचे घरात हे वरचे दिसत आहेत का त्यामध्ये पिकलेले बरेच आहेत ते काढले फुलॉन ऍडव्हेंचर चालू आहे कुठे उभा आहे बघा सांभाळून सांभाळून सांभाळ बरेच आंबे काढले जवळजवळ तिकडे आहेत आणि इथे चार एक डझन तरी असतीलच हे मोजले तर आणि बरेच आंबे अजून आहेत झाडावर तर आता ऊन खूपच लागतं त्यामुळे आता खाली जाऊया आणि नारळ साफ करायला जे येणार आहेत त्यांची वाट बघूया त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो नारळाची झाडं कशी साफ करतात आणि नारळ पण काढून घेऊया आणि त्यांनाच आपण फणसाबद्दल पण विचारू तर प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे नारळ साफ करणारे त्यांचं अजून काय नक्की नाही आहे ते येणार आहेत ना येणार आहेत ते सांगतील त्यांना कामं आहेत दुसरी असं सांगतायत तर तोपर्यंत आम्ही पण आमचा प्लॅन थोडा वेगळा बनवला आहे आम्ही पण विचार करतो आहे की जर नारळ साफ करणारे नाही आले तर आम्ही आमचं एक रिलेटिव्ज आहेत गगन बावड्याला तिकडे जायचं विचार करतो आहे तर गगन बावड्याला जायचं आहे तर बोललो तो वेळ आहे म्हणून थोडी गाडी आपण साफ करून घेऊया बाहेरून गाडी आणल्यापासून साफ नाही केली आहे तर जरा ओल्या कपड्याने पुसून घेऊया तर फायनली ड्रेसअप बघू शकता आमचा प्लॅन मध्ये चेंज झालाय नारळ काढणारे तर आले नाहीत तर आजचा प्लॅनिंग चेंज होऊन आता आम्ही चाललोय गगन बावड्याला पप्पांच्या मामांकडे सो फायनली आम्ही पोहोचलोय गगन बावड्याला आम्ही मध्ये काही शूट नाही केलं कारण आमच्या गाडीमध्येच बऱ्याच गप्पा चालू होत्या काही शूट नाही करता आलं तर जाऊ पप्पांच्या मामांच्या घरी हे जे पुढचं घर दिसतंय हे त्यांचं घर आहे कसं वाटलं घर बघून म्हणजे चिऱ्या मातीचं घर आहे जमीन पण सारवलेली आमच्या मामांचं घर आहे पाण्याची स्पेशालिटी तुम्हाला दाखवतो विहिरीचं पाणी पाण्याची चव तर तुम्हाला दाखवतो येणार नाही चव तर मीच घेईन तर विहीर दाखवतो एवढी विहीर आहे मोठी खोलच्या खोल वेगळीच मजा आहे चला विहीर बघायला म्हशी होत्या ना खूप टाइम झाला आता त्यांना म्हशी आता नाही ना
नानी इकडे आम्ही राहिलेलो आहे. अरे केवढी थंडी होते कडकडून आणि सकाळी या विहिरीतून आहे ना पाणी काढून डायरेक्ट आंघोळ थंडीत. कुठे बंद केले आहे वापरत नाहीत वापरत नाही. मी विहान एवढा होतो ना विहान किती वाटते हॅलो विहान 12 वर्षाचा खूपच खोल होतो. पंप आहे हो दिसतंय का कुठ पहिला पंप नव्हता खूपच खोल आहे हो त्यांचं रिएक्शन बघा बघ किती खोल आहे दिसतंय इकडे खूप आतमध्ये हात लावा व्यवस्थित एक हात धरा पत्राय तू तृप्तीचं रिएक्शन बघूया आपण. काय नाही एवढी खोल आहे फक्त ती आधीच शेवटच दिसणार नाही तुला एवढा मागून दिसतोय दिसली केवढी खोल आहे आणि अशी मोठा घेर नाही छोटा घेर आहे कडी ठोकायची हॅलो कोणी काउंट केलं माहितीच नाही आता इथून गगन बॉर्डरवर निघायची वेळ झाली आता सोपा प्लॅन आहे इथून डायरेक्ट जायचं आहे आपल्या घरी कोंड्याला. म्हणजे वातावरण पण पावसाचं वातावरण झालं आहे इथं आणि ही जागा आता पण थंड जाणवते म्हणजे बऱ्यापैकी. इकडचं अल्टिट्यूड आम्ही जस्ट चेक केलं 3000 फुटावर आहे आता आपण समुद्रसपाटीपासून 3000 फुटावर. तुम्ही विचार करू शकता महाबळेश्वर आम्ही चेक केलं महाबळेश्वर 4500 फूट आहे आणि हे 3000. महाबळेश्वर एवढं थंड नाही आहे पण इथे पण खूप थंडी. कोठाने पिसा कोठाने पिसा बदाम पान नसतं छोटी पान होती उतरून करू काय मेंढी वाचवूच नाही शकत त्याच्याकडे आता बदाम पान नसतं ना. अशा प्रकारे परत कोठाने पिसा आता कोठाने पिसा परत इथे आलेली आहे परत बाबा आता सकाळ पुन्हा आणि आम्ही आलो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या देवळामध्ये कुर्लीला कुर्ला देवीच्या देवळात जस्ट पाय पडून आता निघतो इथून. हे नवीन मानलेलं देऊळ आहे आणि आम्ही आता चाललो आहे जे जुनं जिथे स्वयंभू कुर्ला देवीचा पाषाण आहे त्या देवळात आताही जात आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही. गाडी इथे पहिल्यांदा आणली आम्ही देवळाला एक गाडी बरोबर प्रदक्षिण आणलंय तर गाडी आपली इथे पार्क आहे आणि हे बघू शकता तुम्ही इथे पाणीच पाणी हे धरण आहे पूर्ण. इथे आमचं आधी गाव होतं आणि आमचं जे स्वयंभू मंदिर आहे म्हणजे जिथे देवीचं ते पाषाण प्रकट झालेलं फार फार वर्षापूर्वीपासूनचं जे मंदिर आहे ते अजूनही आहे म्हणजे ह्या सीझनमध्ये ते आपल्याला त्या मंदिरात येता येतं. तर एक शॉर्टमध्ये सांगतो आमचं जे गाव होतं हे जे पूर्ण धरण आहे इथे आमचं गाव होतं. आमची वेगळी बाजारपेठ होती जशा वाड्या असतात तशी आमच्या वाडीला बाजारपेठ असं बोलायचं म्हणजे कारण आमच्या
त्या बाजारपेठेत सगळी दुकानं होती तर वेगवेगळ्या सगळ्या वाड्यांमधून आमच्या इथे यायचे लोक. तर आमची आमची बाजारपेठ म्हणा म्हणजे वाडी म्हणा अशा बऱ्याचशा वाड्या ह्या धरणामुळे त्या सगळ्या पाण्यात गेलं. तर आम्हाला आता आम्ही जिथे राहतोय तिथे आम्हाला ते एक पुनर्वसन म्हणून एक वेगळी जागा दिली आहे. तिथे आम्ही घर बांधलं आणि इथे जो रस्त्याने आम्ही आलो आहे त्या रस्त्याच्या वर जेवढी घरं होती ती घरं अजूनही तशीच आहेत. ते लोक इथेच राहतात आणि हे जे देऊळ आहे स्वयंभू हे पण पाण्यामध्ये गेलं. त्यामुळे ह्या देवळाच्या ऐवजी तिथे वरती एकदम जो एरिया सगळ्यात उंच आहे इकडचा तिकडे सगळ्या गाववाल्यांनी असं डिसाईड करून तिकडे नवीन देऊळ बांधलं. तर हे ते देऊळ आहे जुनं ते देऊळ आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे पाणी केवढा लेवलपर्यंत असतं. जर तुम्ही हे पिलर बघाल हे पिलर हे बघा इथे कसे काळे पडलेत आणि वरती कलर कसा व्यवस्थित आहे. एवढ्या एवढ्या लेवलपर्यंत जेवढे काळे पडलेत ना पिलर तिकडे मार्किंग पण आहे पिलरवर प्रत्येक तेवढं पाणी भरलेलं असतं इथे. हे बघा हे पूर्ण धरण आहे त्या बाजूला. त्यामुळे आमच्या गावाला ना तिन्ही बाजूनी डोंगर मिळाल्यामुळे ह्यांना इथे धरण बांधणं खूप सोपं झालं. आणि हे देऊळ जेव्हा जेव्हा इथे यायला मिळतं आम्ही इथे येऊन पूजा करतो. आणि आम्ही आलो आता इथे कुडाळात पावशी म्हणून एक जागा आहे. तिथे आमच्या देवीला सातेरी देवीला बघू शकता ड्रेस चेंज झालाय आणि आता आम्ही निघालोय नदीवर आंघोळीला लोऱ्याच्या नदीवर सगळेच. आणि आज आपला शेवटचा दिवस आहे इथला आणि जास्त काय ॲक्टिव्हिटीज बाकी पण नाही आहेत करण्यासारख्या आणि तुम्हाला दाखवण्यासारख्या. नदीवर जाऊया आंघोळ करूया मजा करूया उड्या मारूया पाण्यात एवढंच बाकी आहे. यश उघडाच येतोय कपडे पोचलो नदीवर फायनली. चल यश अरे इथे ते उभे कडगे होते ते पडले तर फायनली नदीमध्ये स्विमिंग करून झालेला आहे. मजा आली खूप मजा आली. आता निघायचं रिटर्न जर्नी सुरू होते आज रात्री आपली. मी ट्रेनने चाललो आहे गावाला गाडी इथेच ठेवणार आहे पप्पांसाठी. आई पप्पा आणि यश थांबत आहे. आई पप्पा यश गाडी घेऊन मुंबईला येणार. मी तृप्ती अनिकेत आम्ही ट्रेनने जाणार आज मुंबईला. फायनली सगळं सामान भरून झालंय आणि आपल्या घराला बाय बाय बोलायची वेळ. आता भेटू पुन्हा फोंड्याला जून मध्ये. जून मध्ये आपण परत येणार आहे इकडे एका ट्रीपसाठी एका प्रोग्रामसाठी.
आणि फायनली आम्ही ट्रेन पकडली आहे अँड वी आर हेडिंग बॅक टू मुंबई. हा व्हिडिओ कसा होणार आहे मला काही नाही, वेगळा व्हिडिओ करणार आहे का ओव्हरऑल एकाच व्हिडिओ करणार आहे काहीच आयडिया नाही, नंतर कळेल आपल्याला जेव्हा व्हिडिओ बाहेर येईल. पण हा एंड मी नक्की टाकेल. या सिरीजचा हा शेवटच्या व्हिडिओचा एंड होतो इथे. तुतारी तुतारी भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.